नमस्ते. आपण सगळ्यांनी गणपती उत्सव किंवा गणेशोत्सव हा गेले 8 ते 9 दिवस अतिशय उत्साहाने आणि अतिशय साध्या आणि घरगुती पद्धतीने साजरा केला आहे. त्याबद्दल मी खरं तर सगळ्या जळगावकरांचे आभार मानतो की कुठेही फार मोठी भपकेबाजी न करता किंवा फार मोठा जल्लोष न करता, परंतु त्याच वेळेस पूर्ण पावित्र्य आणि त्याचे जे काही भक्तिभावाचे आपले विधी आहेत त्या सगळ्यांचे पालन करून आपण सगळ्यांनी हा उत्सव यावर्षी पालन केला आहे. आणि याचं कारण सुद्धा तसंच आहे की कोविडचा जो संसर्ग आपल्या जिल्ह्यात आहे किंवा सगळ्या देशात आहे तो आपण सगळे बघतच आहोत. या दृष्टीने एक महत्त्वाचा दिवस असणार आहे ते 1 तारीख, ज्या दिवशी आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देतो. एक साधारण आपली पद्धत असते की आपण वाजत गाजत थोडंसं पूर्ण भक्तिभावाने त्याचं विसर्जन करतो, परंतु यावर्षी कारण ही सगळी परिस्थिती आपण जाणून आहोत तर यावर्षी आपण एक थोडीशी वेगळी सगळ्यांनी ऍक्टिव्हिटी करण्याचं आज मी आपल्याला आवाहन करत आहे की आपण स्वतः जाऊन आपली घरातली श्री गणेशाची मूर्ती विसर्जित न करता घरीच त्याची विधिवत जर पूजा केली आणि शासकीय अर्पणरत किंवा आपली जी गणेशोत्सव मंडळं आहेत किंवा अनेक समाजसेवी संस्था आहेत, युवा शक्ती फाउंडेशन किंवा इतर सगळ्या संस्था आहेत, या सगळ्यांच्या मार्फत जर आपण ती मूर्ती गणेशाची आपण त्या ठिकाणी अर्पण केली आणि ती अर्पण केलेली मूर्ती नंतर ही मंडळं किंवा शासकीय यंत्रणा जी आहे ती पूर्ण विधिवत त्याच्या कुठल्याही प्रकारे त्याला अनुचित घटना न घडू देता विसर्जित करेल, असं जर झालं तर आपण निश्चितपणे आपल्या विसर्जनस्थळी होणारी गर्दी रोखू शकतो आणि त्यामुळे करोनाचा जो काही प्रादुर्भाव वाढण्याची एक शक्यता असते त्याच्यावर सुद्धा आपण काबू ठेवू शकतो. मी स्वतः सुद्धा ठरवलेलं आहे की सकाळी पहिली मूर्ती माझ्या घरातलीच त्या ठिकाणी मी संकलन केंद्रावर अर्पण केंद्रावर देणार आहे आणि मला विश्वास आहे की पुढे त्याचं विधिवत विसर्जन केलं जाईल. आपण सुद्धा हा विश्वास ठेवा आणि आपल्या घराजवळचे गणेश मंडळ असतील किंवा सार्वजनिक आपली शासकीय यंत्रणा असेल त्या ठिकाणी आपण आपल्या घरातल्या श्री गणेश मूर्तीचं जर अर्पण केलं तर ते निश्चितपणे आपल्या आरोग्यासाठी एक खूप मोठं पाऊल ठरेल. धन्यवाद. प्रथमतः या गणेशोत्सवाच्या सर्व जळगावकर शहरवासियांना माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आता येणारा जो सध्या चालू असलेला जो गणेशोत्सव आहे तो आपण कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणानं परंतु पावित्र्य जपत आपण साजरा करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जे आपलं 1 तारखेला सार्वजनिक गणपतींचं आणि घरगुती गणपतींचं जे विसर्जन होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे गांभीर्य आणि ही दक्षता आपल्याला बाळगायची आहे. जसं आपण गेल्या 4-5 महिन्यापासून पाहतोय की कोविडचा प्रसार होऊ नये, त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून आपण कुठेही गर्दी होऊ देत नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा विसर्जनाच्या वेळेला आपल्याला जाणीवपूर्वक ही गर्दी टाळणं आवश्यक आहे. आता ही गर्दी टाळण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्याच्यासाठी आपण स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांनी एकत्रित येऊन आणि त्यांच्या मदतीला आपलं जे जळगाव शहरामधलं सार्वजनिक गणपती उत्सव महामंडळ आहे या मंडळाचे आणि इतरही स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था यांच्या सगळ्या मदतीनं आपण एक अभिनव उपक्रम यावर्षीपासून सुरू केलेला आहे आणि तो असा आहे की आपण शक्यतो आपल्या घरगुती गणपतींचं जे विसर्जन आहे ते जर आपल्या घरामध्ये केलं किंवा आजूबाजूला जर तशी सोय असेल तर त्या ठिकाणी जर गेलं तर आपल्याला घरापासून फार दूर जाण्याची गरज नाही. परंतु ज्यांना आपल्याला अशा ठिकाणी म्हणजे घरी म्हणा किंवा आपल्या परिसरामध्ये विसर्जन करणं शक्य नाही त्यांच्यासाठी एक आपण वेगळी सोय यावर्षी उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी महानगरपालिकेनं शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये 26 ठिकाणी श्री गणेश मूर्तींच्या संकलन केंद्र सुरू केलेली आहे. आता ही संकलन केंद्रांची संकल्पना अशी आहे की आपण आपली जी शेवटची आरती असेल किंवा इतर काही धार्मिक जे काही विधी असतील ते आपण घरामध्ये सर्व आटोपून आपण जर ही मूर्ती आणि त्याच्याबरोबरचं निर्माल्य हे जर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी स्थापन केलेल्या संकलन केंद्रामध्ये जर आपण ह्या मूर्ती अर्पण केल्या तर त्या ठिकाणी त्या स्वीकारल्या जातील. त्याचप्रमाणे काही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात काम करणाऱ्या अन्य संस्था यांनी संकलन केंद्र आपल्याकडे सुरू केलेले आहे शहरामध्ये, त्याची माहिती आपल्याला आहे, या ठिकाणी आपण आपली मूर्ती अर्पण करू शकतो. त्याचबरोबरीनं आपल्या शहरामध्ये स्थापन झालेले सार्वजनिक गणपती जे आहेत अशा गणपती उत्सव मंडळांचे जे मंडप आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपली मूर्ती अर्पण करू शकतो. त्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते असतील, स्वयंसेवक असतील यांनी सुद्धा या सगळ्या मूर्ती संकलन करण्याची तयारी दर्शवलेली आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी संकलन झालेल्या मूर्ती या महानगरपालिकेनं उपलब्ध करून दिलेली वाहनं असतील किंवा खाजगी वाहनं असतील याच्यामधून ही आपण मेरुण तलावापर्यंत ही सगळी आपण ज्या अर्पण केलेल्या मूर्ती आहेत त्या अतिशय गांभीर्यानं त्याचं पावित्र्य राखत लोकांच्या मावनांना कुठे ठेस पोचणार नाही अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्याच दिवशी म्हणजे 1 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशीच आपण याचं विधिवत विसर्जन त्या ठिकाणी करणार आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी क्रेन असेल, तराफा असतील, सगळा बंदोबस्त त्या ठिकाणी. आणि या व्यतिरिक्त महामंडळाचे जवळपास 50 ते 100 कार्यकर्ते
हे अशा प्रकारच्या एकत्रित येणाऱ्या मूर्तींचं व्यवस्थितपणे विसर्जन करण्यासाठी मदत करणार आहेत. त्यामुळे यावर्षी कुणालाही घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यासाठी मेरुण तलावावरती जाणं आणि त्या ठिकाणी गर्दी करण्याची आवश्यकता नाही. हे जर आपण केलं आणि या प्रतिसाद याला जर आपण चांगला प्रतिसाद दिला तर मला खात्री आहे की हा जो आपण 10 दिवस पाळलेलं बंधन आहे हे शेवटच्या दिवशी सुद्धा आपण पाळायचा. कुठेही गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा होणारा जो काही संभाव्य संसर्ग आहे तो रोखण्यामध्ये आपण निश्चित यशस्वी होऊ आणि खऱ्या अर्थानं आपल्या पुढचं आलेलं हे विघ्नार्थ्याच्या ह्या उत्सवाच्या निमित्तानं आपण हे जे आलेलं आपल्यावरचं विघ्न आहे ते दूर करण्यामध्ये आपण आपला वाटा निश्चित निभावू अशी मला खात्री आहे. आणि आतापर्यंतच्या 10 दिवसाचा जरा अनुभव पाहिला, 1.5 दिवसाचा गणपती असेल, 5 दिवसाचे गणपती असतील, 7 दिवसाचे गणपती असतील, याच्यामध्ये सर्व नागरिकांनी या आपल्या मूर्ती संकलन केंद्राच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठेही गर्दी होऊ दिलेली नाही आणि असाच प्रतिसाद हा शेवटच्या दिवशी सुद्धा आपल्याला मिळेल याविषयी मला निश्चित खात्री आहे. मी आत्ता सांगितलं की काही सार्वजनिक संस्था, काही स्वयंसेवी संस्था आणि महानगरपालिकांनी संकलन केंद्र सुरू केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या इथे युवा शक्ती फाउंडेशन या नावाची एक मोठी स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे सगळे उत्साही कार्यकर्ते कार्यरत असतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पिरियडमध्ये हे खूप काही सार्वजनिक उपक्रम राबवतात, आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी हे मंडळ आणि भंवरलाल जैन कांताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं काव्य रत्नावली चौकामध्ये एक भलं मोठं संकलन केंद्र या ठिकाणी यावर्षी स्थापन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतील, महानगरपालिकेचेही कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी त्या ठिकाणी असतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या परिसरामध्ये असणाऱ्या या घरगुती गणेश मूर्तींचं त्या ठिकाणी संकलन केलं जात आहे. माझं आवाहन आहे सर्व त्या परिसरामधल्या भाविकांना की आपण आपली मूर्ती भक्तिभावना त्या ठिकाणी आपण अर्पण करावी. त्याचं अतिशय विधिवतपूर्वक हे युवा शक्ती फाउंडेशनचे जे सगळे स्वयंसेवक आहेत हे गणेश भक्त बनून या ठिकाणी हे सगळं गणेश मूर्तींचं व्यवस्थितपणे विसर्जन केलं जाईल आणि गर्दी टाळण्यामध्ये हा जो आपला सार्वजनिक उपक्रम आहे त्याच्यामध्ये युवा शक्ती फाउंडेशन मोठं योगदान देणार. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.